200 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिटाचा वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती? सर, रेल्वे सदरावरील हा प्रश्न किंवा आंतरवेळ वेग या घटकावरील सूत्र आहे, अंतर बराबर वेळ गुणिला वेग। अंतर म्हणजे काय तर लांबी, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा। आंतरवेळ वेग यावरील प्रश्न सोडवत असताना अंतर म्हणजेच लांबी हे लक्षात असू द्या। या अंतर भागामध्ये प्रश्नात दिलेली रेल्वेची पुलाची ब्रिज प्लॅटफॉर्म वगैरे जी काही लांबी दिली असेल अंतर भागामध्ये समाविष्ट करा। प्रश्नात पुलाची लांबी किती असा प्रश्न आहे, मग 200 मीटर ही त्या आगगाडीची लांबी अंतर भागात लिहा। अधिक स्वरूपात पुलाची लांबी किती माहीत नाही, ती पुलाची लांबी सुद्धा इथंच अंतर भागामध्ये मांडावी लागते। माहीत नसल्यामुळं चलपद यक्स वापरू। ही आगगाडी 1 मिनिटामध्ये पूल ओलांडते, 1 मिनिटाचा हा अवधी सेकंदामध्ये परावर्तित करून लिहा। आगगाडीचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास, त्याला गुणिला 5/18 का करतात? हो सर, बरेच वेळ मी सांगितलं पण तरीसुद्धा लक्ष द्या, 1 किलोमीटरचे मित्रांनो 1000 मीटर होतात। ओके, याला भागीला 1 तासाचे 3600 सेकंद होतात, हे पक्क लक्षात असू द्या। इथं 5/18 का घ्यायचं गुणिला? या 2 शून्याला मित्रांनो हे 2 शून्य गायब, त्याचंच हे संक्षिप्त रूप आहे। याला भाग द्या, 10 आणि 36 ह्या दोन्ही संख्या 2 च्या पाढ्यात, 2 × 5 = 10, 2 × 18 = 36। ओके, 5/18 अशा पद्धतीनं हे इथं गुणिला स्वरूपात का घ्यायचं, आपल्याला पुलाची लांबी काढता यावी। सेकंद हे एकक असल्यामुळं हे प्रातिनिधिक स्वरूप इथं गुणिला घ्यावं लागते। ओके, आता 200 + x = हा भाग द्या, 18 × 72 = 60, इथं 4 आणि 5 उरले गुणिला स्वरूपात। 200 + x = 60 गुणिला हा गुणाकार 20, 200 + x = हा गुणाकार साहिन दोन्ही 12 आणि हे 2 शून्य। आता एक्सला एकटक करा, 1200 सोबत हे 200 परस्पर विरुद्ध बाजूने जातानी वजा, x = 1000 हे उत्तर आलं मीटरमध्ये, अर्थात ही त्या पुलाची लांबी असणार। आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके,